नमस्कार। आज आपण या प्लास्टिकचे जे बोरे आहे आपल्याकडे, तर त्यापासून आपण फण्या, कंगवा अडकवायला, क्लिप अडकवायला आपण याचा कॉम्बो तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी ही प्लास्टिकची बोरी घेतलेली आहे। आता हिला ही जी ओपन साईड आहे याची, तिकडून ही आपल्याला सरळ इथंपर्यंत ही कापून घ्यायची आहे। ही बोरी आपल्याला सहज कोणत्याही दुकानात मिळून जाईल। आता पहा, मी हे कापून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे जे आपल्याला लहान लहान दोरं दिसत आहेत, हे आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत। असं काढायचं आहे आपल्याला, असं सरळ ठेवून एक 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 काढत नेला तुम्ही तर ते आपल्याला सहज निघून जातात। हे आपल्याला असे सहज काढता येतात, हे आपल्याला काढायचे आहेत। आणि जो हा जो पार्ट निघेल, हा ह्याचा आपल्याला उपयोग होणार आहे। तर हा पार्ट आपण याच्यातून रिकामा करायचा आहे। तर आपण हे असं काढत काढत दोरं सहज निघतात हे। हे आपण असं हे काढून घ्यायचे आहेत। आता बघा, मी हे पूर्ण दोरे याचे काढून घेतलेले आहेत। आता फक्त आपल्याकडे हे शिल्लक राहिलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे आपल्याला असं चुन्या करत करत हे आपल्याला जवळजवळ घ्यायचं आहे। आणि आपल्याला हा जो भाग आहे हा आपण कापून टाकणार आहोत। आता बघा, हा आपण भाग कापून घेणार आहोत। तर हा भाग मी कापून टाकत आहे। हा भाग आता मी कापलेला आहे। आता बघा, हा भाग मी कापून घेतलेला आहे। आता आपल्याला अशी एक बांगडी लागणार आहे, त्या बांगडीत हा भाग आपण असं टाकून घ्यायचा आहे। आणि ह्याला आपण हा इथंपर्यंत हे आपण असं आपण हे करून घ्यायचं आहे। आणि हा जो एक्स्ट्राचा भाग जो आहे हा सुद्धा आपण कापून टाकणार आहोत। आणि हा इथं असा लावून घ्यायचा आहे। हा सेम आपण इथं हा असा लावून इथं बांधून घ्यायचा आहे। आता आपण हे इथं बांधून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून जो दोरा निघाला होता हा असा फोल्ड करायचा आहे। हे दोरे घेऊन असं फोल्ड करायचं आणि हा सुद्धा आपल्याला या बांगडीच्या इथं असा बांधून घ्यायचा आहे। इथं असं बांधून घ्यायचा। आता आपण हे इथं बांधून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथं थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे हे असं। हे आपण कट करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला इथं इथं लावून घ्यायचं आहे। आता दुसरं त्या प्रकारेच आपण तयार करणार आहोत। तर हा वेस्ट आहे, त्यातून हे काढून घ्यायचं आहे। हे वेस्ट काढून घेतले, याला फोल्ड करायचं आहे असं। आणि आपल्याला परत हे इथं बांधून परत घ्यायचं आहे, इथं बांधून घ्यायचं आहे। आता आपण हे सुद्धा इथं बांधून घेतलेलं आहे। आता याला सुद्धा आपण असं कट लावून घ्यायचं आहे। हे असं कट लावल्यावर हे पुन्हा आपल्याला इथं जोडून घ्यायचं। आणि असं सगळं आपण हे पूर्ण गोल करून घ्यायचं, असं बांधून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला
याला छोटे छोटे असे कट लावून याचा शेप नीट करायचा आहे। हा शेप बघा असा नीट करायचा। सॉरी आमच्या इकडे लाईट गेली। आता हे बघा आपलं हे कॉम्बो तयार झालेला आहे। आपण असे कंगवे त्याच्यात क्लिप असे लावून ठेवू शकतो आणि हा दिसायला बघा किती सुंदर झालेला आहे। आणि हे जे आपलं वेस्ट बोरी होती त्याच्यापासून हे तयार झालेलं आहे। किती छान दिसतंय आणि आपल्याला म्हणजे कंगवा वगैरे ठेवायलाही किती सोपं जाईल याच्यात। मस्त दिसतंय ना। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका।